मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. आय पी सीचा जो सेक्शन आहे 354 ह्याप्रमाणे जर का एखाद्या स्त्रीचा विनयभंग केला तर हा कलम लागू होतो. आता विनयभंग म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध, तिच्या इच्छेविरुद्ध जर स्पर्श केला, तिच्याशी अंगलट केली किंवा तिच्या मनाविरुद्ध तिच्या मागे मागे गेलं किंवा पाठलाग केला किंवा तिचा जो मान आहे, सन्मान आहे किंवा तिच्या ज्या मर्यादा आहेत, ह्या सगळ्या मर्यादांना जर भंग केला किंवा त्याचं उल्लंघन जर केलं तर हा 354 हा लागू होतो. ह्या तीनही गोष्टी ह्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. आता काय आहे की ह्या जर तीन गोष्टी घडल्या आणि त्या जर सिद्ध झाल्या आणि त्या सिद्ध झाल्या तर त्याच्यामध्ये मात्र मग 2 वर्षाची शिक्षा आणि प्लस फाईन असं सुनावलं जातं. आता माझ्या केसमध्ये काय झालं होतं की एक पोलीस अधिकारी नुकताच त्या जिल्ह्यामध्ये बदलून आला होता. भरपूर केसेस त्यांनी चालवल्या होत्या आणि अनेक केसेसमध्ये त्यांनी खूप चांगला अनुभव पण दिला होता लोकांना. म्हणजे त्याला त्यांनी खूप छान त्या केसेस हँडल केलेल्या होत्या, हाताळलेल्या होत्या आणि त्याची खूप ख्याती झालेली होती आणि म्हणून त्याची एका मोठ्या जिल्ह्यामध्ये बदली झाली. तर तो पोलीस अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये आला. तो आल्याच त्याच्याकडे एका मुलीच्या बलात्काराची केस आली. ती केस घेऊन तिची आई पोलीस ठाण्यामध्ये आली होती. तेव्हा या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की जिच्यावरती बलात्कार झालेला आहे तिची जबानी आम्ही नोंदवतो, तुमच्याकडून आम्ही जबानी नोंद करून घेणार नाही. तर त्या मुलीच्या आईने यांना विनंती केली की माझी मुलगी अशा अवस्थेत नाही की ती पोलीस ठाण्यामध्ये येईल आणि ती तुम्हाला जबानी देईल. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे, अशी विनंती आहे की तुम्ही आमच्या जर घरी आलात तर आम्हाला जास्त सोयीचं पडेल. माझ्या मुलीला मी सध्या घराच्या बाहेर कुठेही पाठवत नाही आहे, तर तुम्ही माझ्या घरी आलात तर जास्त उत्तम होईल. आणि म्हणून त्यांनी त्यांना विनंती केल्यानंतर तो पोलीस अधिकारी तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी तो पोलीस अधिकारी 2 कॉन्स्टेबल घेऊन त्या बाईच्या घरी गेला. तिथे गेल्यानंतर ते घर म्हणजे घर नव्हतंच खरं, म्हणजे खूप मोठं महाल होता तो जणू काही. आणि त्या घरातली ती मुलगी म्हणजे अतिशय सौंदर्यवती अशी युवती होती. तिला बघून तर खरोखरच म्हणजे कोणीसुद्धा कोणालाही मोह पडेल इतकं सौंदर्य तिचं होतं. तिथे गेल्यानंतर त्यांनी तिची जबानी घेतली, तिचं सगळं काय कसं झालं, तिच्या बाबतीत कशी घटना घडली हे सगळं तिला विचारलं. तिने सगळी जबानी व्यवस्थित दिली आणि जे जे घडलं तसं तसं सगळं तिने ते सांगितलं. त्यानंतर मग काय झालं की नेहमीच काही ना काही, आता कसं असतं, एकदा पोलीस ठाण्यामध्ये केस गेली की मग सतत चौकशीसाठी आपल्याला तिथे जावं लागतं. आता इथे ही मुलगी जाऊ शकत नव्हती म्हणून हा पोलीस अधिकारी स्वतःच त्या मुलीच्या घरी जात असे. हळूहळू काय झालं, त्याचं नेहमीच काही ना काही चौकशीमुळे वगैरे जाणं सुरू झालं आणि तिथे तिला तिच्याशी बोलणं, मग थोडासा नाही म्हटलं तरी कसं झालं की अगोदर तिची जी भीड होती ती चेपली गेली आणि ती मोकळेपणाने बोलायला सुरुवात झाली. आणि मग हळूहळू त्यांच्यामध्ये थोडासा म्हणजे एक आपुलकीचा भाव निर्माण झाला आणि ती मोकळेपणाने सगळं त्यांच्याशी सांगायला बोलायला लागली. त्यामुळे त्या पोलीस अधिकाऱ्याला अजिबात जड जात नव्हतं की प्रत्येक गोष्ट तिला चौकशी करेल, तो बिंदास्तपणे आणि व्यवस्थित तिला विचारत होता आणि ती अगदी न घाबरता प्रत्येक त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत होती. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नाही म्हणलं तरी एक मोकळेपणा आता आलेला होता. आणि जेव्हा जेव्हा हा पोलीस अधिकारी जेव्हा 8-1 दिवसातनं किंवा 10 दिवसातनं जेव्हा तिच्या घरी चौकशीसाठी जायचा त्यावेळेला तिच्याही घरात असायचीच, मग याच्या चहा पाण्याचं वगैरे ती बाई बघायची. एक दिवस काय झालं की ही बाई घरी नव्हती आणि हा पोलीस अधिकारी जो आहे तो चौकशीसाठी गेला. आता नेहमीचंच झालं होतं, नित्याचंच झालं होतं म्हणून हा काय प्रत्येकाला त्यांना सांगून कळवून जात नव्हताच, त्याच्यामुळे हा गेला. पण त्या दिवशी त्या बाई काही घरी नव्हत्या, म्हणजे त्या मुलीची आई काही घरी नव्हती आणि ती मुलगी एकटीच घरी होती. आता हे आलेत म्हटल्यानंतर त्या मुलीने त्यांना 1-2 मिनिटं गेल्यानंतर चहा पाणीसाठी म्हणून ती उठली द्यायला आणि ती उठली. पण काय झालं होतं की तिचा मानसिक धक्का आणि तिला शारीरिक धक्का इतका बसलेला होता की त्याच्यामध्ये ती प्रचंड अशक्त झालेली असताना ती उभी राहिली आणि ती एकदम अशी कोलमडली, म्हणजे पडायला लागली तेवढ्या त्या पोलीस अधिकाऱ्याने तिला हात दिला. या पोलीस अधिकाऱ्याने तिला हात दिला आणि हात घेऊन तो तिला असं थोडंसं पलंगापर्यंत नेईपर्यंत नाही म्हणत तिला एकदम चक्कर आली, घेरी आल्यामुळे तो तिला घेऊन उभा राहिला. तेवढ्या तिने काय केलं, तिचं थोडंसं डोकं याच्या छातीवर टेकलं. आता शेवटी कसं आहे की कुठंतरी माणूस आधार शोधतो आणि त्यासाठी म्हणून ती पटकन याच्या छातीवर तिने असं एक आधार म्हणून डोकं ठेवलं. त्याच वेळेला नेमकं त्या मुलीची आई
तिने घरात एंट्री घेतली. आता ती घरात आल्यानंतर त्या बाईने नेमकं हे दृश्य पाहिलं, तिचं डोकंच भडकलं. आधीच मुलीच्या बलात्काराची केस, त्याच्यामध्ये हा पोलीस अधिकारी येतो, त्यात आणखीन पुन्हा आता हे दृश्य, त्याच्यामुळे ती चवताळली आणि तिने त्या पोलिसावरती नको नको ते आरोप केले. मी तुमच्यावर केस दाखल करेन, शेवटी तुम्ही सगळे पुरुष एकसारखेच असता, तुम्हीसुद्धा शेवटी माझ्या मुलीला तुमच्याच कब्जात घेतलं, तुम्हीसुद्धा तिच्यावर अधिकार गाजायला सुरुवातच केली, तुम्हीसुद्धा तिच्यावर डोळे टाकायला सुरुवातच केली, बरंच काय 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 बोलली. त्यांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला की बाई असं काही झालेलं नाही आहे, तर तुम्ही असं काही म्हणू नका, मी फक्त तिला ती चक्कर आली म्हणून तिला मी उभं पडत असताना तिला मी फक्त पकडलं आहे, बाकी याच्यापेक्षा काही केलेलं नाही आहे. इतकं सगळं आणि त्यात काय झालं की ती मुलगी आधीच अशक्त असल्यामुळे ती बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती, ती पटकन पलंगावरती बेडवरती पडून गेली, ती जी जो विश्रांती घेत होती त्याच्यामुळे तिला बोलण्याची ताकद वाटली नाही. आणि या बाईने खूप आरोप केले, हा अस्वस्थ झाला, घरी आला, त्याला रात्री काही डोळ्याला डोळा लागला नाही, झोप लागली नाही, बायको त्याच्याशी बोलत होती त्याच्या लक्ष नव्हतं, मुलं त्याच्या होती खेळत होती पण त्याचंही लक्ष नव्हतं. शेवटी बायकोने विचारले की काय झालं आहे, तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात, तेव्हा यांनी सांगितलं की असं असं जी काही घटना घडली त्यांनी ती बायकोला सांगितली. आता बघा घरच्या बायकोसुद्धा किती समजूतदार असतात कधी कधी. ती म्हणाली की तुम्ही जे म्हणता आहे की 354 कलमप्रमाणे या गोष्टी पाहिजेत, मग ह्याच्यात ह्या सगळ्यामध्ये तुम्ही बसताय का? तर तो म्हणाला की नाही, कुठेच बसत नाही ना, मी तिच्या अंगाला स्वतःहून स्पर्श केला ना, मी तिला कुठली जोर जबरदस्ती केली, काहीच केलं नाही तिच्यासोबत. पण मग ही म्हणाली की त्या मुलीनेसुद्धा काही सांगायला नको का? पण ह्यांनी सांगितलं की ती तिची परिस्थितीच अशी नव्हती की ती काही सांगेल, पण आता माझ्यासमोर प्रश्न आहे की उद्या जर या बहिणी माझ्याबद्दल केस दाखल केली तर मी काय करायचं. तर त्याच्या बायकोने त्याला एक आयडिया सांगितली, कल्पना सुचवली, आणि ती म्हणली की तुम्ही उद्या जा आणि त्या बाईंकडे जाऊन तुम्ही फक्त हे असं असं करा, कारण तुम्ही जर हे काही केलेलं नाही आहे तर तुम्हाला कलम लागूच होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एवढं घाबरून जाऊच नका ना, जर तुम्ही काही केलंच नाही तर तुम्ही घाबरताय कशाला, मी आहे तुमच्या पाठीशी. ती अगदी भक्कमपणे म्हणाल की मी तुमच्या पाठीशी, तुम्ही मुळीच घाबरू नका. आणि तिच्या त्या सांगण्यामुळे त्याला आणखीन धीर आला. मग तो दुसऱ्या दिवशी त्या बाईच्या घरी गेला आणि त्या बाईच्या घरी गेल्यानंतर त्यांनी तिथे जाऊन सांगितलं की हे बघा, मी केलेलं काहीच नाही आहे, पण तुम्हाला शेवटचं सांगतो की तुमच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे, आधीच तुम्ही त्याच्यात पळून निघाला आहात, तुमची परिस्थिती बाई वाईट नाही आहे, म्हणजे मनस्थिती तुमच्या दोघींची चांगली नाही आहे, त्यात तिची शारीरिक स्थिती पण चांगली नाही आहे, मला स्वतःला दोन मुलं आहेत आणि मी असलं कुठलंही कृत्य मी स्वतः एक पोलीस अधिकारी असून करणार नाही, पण तरी तुम्हाला जर केस करायची असेल तर तुम्ही करू शकता, मी नाही म्हणणार नाही, पण जर तुम्ही असं केलं तर त्यात माझ्यापेक्षा जास्त बदनामी तुमचीच होणार आहे, कारण ऑलरेडी तुमच्या मुलीचं असं असं अशी अशी केस दाखल झालेली आणि त्याच्यात तुम्ही माझ्यावरती जर का असे आरोप केले तर पोलीस अधिकारी म्हणून माझ्यावर तर कोणी संशय नाही घेणार, उलट तुमचीच मुलगी अशाच चालीरीतीची आहे असं समजलं जाईल आणि उगाच तुमच्यावर पुन्हा गालबोट लागतील, कलंक लागतील, त्याच्यापेक्षा तुम्ही असं काही करू नका. आणि तेवढ्यात त्या मुलीनेसुद्धा ते ऐकलं आणि ती त्या मुलीनेसुद्धा तिच्या आईला समजावलं की आई असं काही झालेलं नाही आहे, खरं तर म्हणजे मला शारीरिक माझी अवस्था ठीक नाही आहे, मला अतिशय अशक्तपणे तुला ठाऊक आहे, मी सध्या जेवत नाही खात नाही, मला उभं राहिल्यानंतर चक्कर आली, तू घरात नव्हतीस म्हणून मी यांना चहा द्यायला म्हणून उठले, पाणी द्यायला म्हणून उठले आणि मी चक्कर आणि पडत असताना याला ह्यांनी फक्त सावरलेलं आहे. आणि त्यांनी सावरलं तेव्हा मी स्वतःच त्यांच्या छातीवर डोकं ठेवलं, कारण की मला कुठेतरी आधार हवा होता. हे उलट गृहस्थ अतिशय सज्जन आहेत की तू नसताना ह्यांनी कधीही कुठलाही गैरफायदा घेतलेला नाही आहे, त्याच्यामुळे ह्यांनी ह्यांच्यावर तू कधीही असा संशय घेऊ नकोस, हे अतिशय उत्तम काम करतात आणि ह्यांचं नाव खूप चांगलं आहे आणि हे आपल्या केसमध्ये चांगलं लक्ष घालत आहेत, त्याच्यामुळे तू ह्यांच्यावर असे आरोप करून ह्यांना उगाच ह्यांच्याविरुद्ध कंप्लेंट करू नको असे त्या मुलीने तिच्या आईला विनंती केली. त्यानंतर मग तिच्या आईने विचार केला की ठीक आहे, म्हणजे तिच्या तिथपर्यंत तिचंही मन शांत झालेलं होतं, आदल्या दिवशी ती दृश्य बघून ती चवताळली असली तरी दुसऱ्या दिवशी तिने काहीतरी विचार केला असेलच ना. त्यात मुलीने पण सगळं नीट सांगितल्यानंतर त्या बाईने ते सगळं म्हणजे रद्द केलं की हा असं काही करायचं नाही, ती म्हणे की ठीक आहे मी असं काही करणार नाही, त्यावेळेला ते पाहिलं आणि मी घाबरले आणि मला राग आला म्हणून मी असं बोलले, पण मी असं काही करणार नाही. पण तो पोलीस अधिकारी खरोखरच इतका चांगला होता की त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलीसाठी त्याच्याच एका ज्युनियरसाठी म्हणजे तिला सुचवलं की म्हणजे त्या ज्युनियरला सांगितलं की तू बघ असं असं आहे, पण ती मुलगी खूप छान आहे आणि चांगली आहे स्वभावाने, त्या ज्युनियरनी त्या मुलीला पाहिलं आणि त्या ज्युनियरशी ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचं तिचं लग्न ठरवून दिलं. म्हणजे अशीसुद्धा लोकं जगामध्ये असतात आणि म्हणून जर गुन्हा केलेला नसेल तर घाबरायचं काहीच कारण नसतं. गुन्हा करूनही लोकं घाबरत नाही आहेत, तर गुन्हा केलेला नसताना घाबरण्याचं तर काहीच कारण नाही आहे.
आणि म्हणून हा जो 354 हा कलम याच्यातल्या ह्या तिन्ही गोष्टी लागू व्हायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे त्या बाईच्या मनाविरुद्ध जी कोणी व्यक्ती असेल त्या स्त्रीच्या मनाविरुद्ध वागलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या अंगाला हात लावणं, स्पर्श करणं किंवा तिच्यावर कुठली तरी जोर जबरदस्ती करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिच्या पाठलाग करणं, तिचा विनयभंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लागू व्हायला पाहिजे. त्या जर झाल्या नाही तर तो 354 हा कलम लागू होतच नाही. आणि हे असं काहीच पोलीस अधिकाऱ्यांनी केलं नव्हतं, त्याच्यामुळे त्याला घाबरण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि त्याच्या बायकोने सांगितलेली आयडिया अगदी कामी आल्यामुळे तो खूप खुश होता आणि त्यांनी हे तिचं लग्नही छान एका मुलाशी त्यांनी ठरवून दिलं. त्याच्यामुळे सगळं काही छान ऑलवेल झालं. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.